सांगा नेमकं आज काय? आज आम्हाला सांगताना आनंद होतो की पोलीस आयुक्तालय अमरावती शहरामध्ये मोटरसायकल प्रमाण चोरीचं जे प्रमाण होतं त्यात आज आपण 49 गाड्या रिकवर केलेल्या आहेत. गेल्या आठवड्याभरापासून हे ऑपरेशन सुरू होतं. पोलीस स्टेशन कोतवाली इथे 25 गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि राजापेठमध्ये 24 गाड्या जप्त करण्यात अशा 49 गाड्या जप्त केलेल्या आहेत. याच्यात वाढ होण्याची शक्यता आहे. राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये आपण 2 आरोपी अटक केलेले आहेत. यांनी इन्शुरन्सच्या गाड्या आहेत आणि हप्ते न भरल्यामुळे त्या लिलावात घेतण्यात आल्या आहेत. अशा थापा मारून वेगवेगळ्या लोकांना 10 ते 15 हजार किमतीला लाखो रुपयाच्या गाड्या विकल्या आहेत. आज किमान मोटरसायकलची किंमत 50 हजार तर पकडली, छोट्यातल्या छोटी आणि मोठ्यातल्या मोठे 1 लाख. नागरिकांना याद्वारे मी आवाहन करतो की अशा स्वस्त देणाऱ्या गाड्यांबद्दल निश्चितच संशय व्यक्त करून आपण गुन्हेगारांना आणि गुन्हेगारीपासून याला आपण प्रवृत्त करू शकतो. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या बळी पडू नये थापांना आणि योग्य ती माहिती पोलिसांना. सर आणखी काही गाड्या रिकव्हर होण्याची? मोटरसायकलमध्ये रिकव्हरी होणार आहे आणि आत्ताच आरोपींना अटक करण्यात आलेली असल्या कारणामुळे त्याच्यावर सविस्तर विचारपूस करून आम्ही यामध्ये आणखी काही आरोपींची वाढ होऊ शकते? आरोपितांची पण वाढ होऊ शकते, मोटरसायकलची पण वाढ होऊ शकते. आमचा सखोल तपास सुरू आहे. धन्यवाद.